हाय फ्रेंड्स, मी उत्तल जोशी। या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य शेवटचा जो निकाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्याच्यामधील काही प्रश्नांची उत्तरं जर चुकीची आहेत असं तुम्हाला वाटत असेल तर त्याच्यावर ऑब्जेक्शन कसं घ्यायचं याची माहिती आपण पाहणार आहोत। तर ही वेबसाईट ओपन केल्यानंतर, या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती ओपन केल्यानंतर आपल्याला सर्वात खाली जायचं आहे। तर सर्वात खाली गेल्यानंतर या ठिकाणी पहा, सर्वात खाली क्लिक हेअर टू रेज ऑब्जेक्शन फॉर मल्टीपर्पज ॲन्सर की, हे जे तुम्हाला हिरव्या कलरमध्ये दिसत आहे इथे तुम्हाला टच करायचं आहे। आणि त्या ठिकाणी टच केल्यानंतर परत एक नवीन विंडो ओपन होते आणि मग नवीन विंडो ओपन केल्यानंतर पहा, या ठिकाणी तुम्हाला सर्वात आधी लॉग इन करायचं आहे। तुमच्याकडे लॉग इन आय डी आणि पासवर्ड आहे, त्याच्या खाली तुमचा ईमेल या ठिकाणी लिहायचा आहे, तुम्हाला रोल नंबर परीक्षेचा, पोस्ट, आता पोस्ट तर याचंच आहे, फक्त त्याच्यात 40% का 50% याचा उल्लेख करा, ठीक आहे। इथे MPW 40%, MPW 50% जे असेल त्याला तुम्ही क्लिक करा। त्याच्या खाली क्वेश्चन पेपर बुटलेट कोड, तुमची जी प्रश्नपत्रिका आहे त्याच्यावर बुटलेट कोड नंबर असतो तो, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर, किती नंबरच्या प्रश्नावर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे, सेट कोणता आहे, ABCD या चारपैकी, त्याच्यानंतर जो प्रश्न ॲक्च्युअलमध्ये पेपरमध्ये विचारलेला आहे तो प्रश्न आणि त्याचे पर्याय आपल्याला या ठिकाणी लिहाय, म्हणजे प्रश्न लिहायचा आहे जो परीक्षेमध्ये विचारलेला आहे पेपरमध्ये तो प्रश्न लिहायचा आहे। त्याच्या खाली ऑप्शन्स ऑफ ॲन्सर्स ॲज गिवन इन क्वेश्चन पेपर, म्हणजे प्रश्नपत्रिकेमध्ये जे ऑप्शन दिलेले आहेत त्या प्रश्नाचे, ते ऑप्शन आपल्याला द्यायचे आहेत। त्याच्या खाली ॲन्सर ॲज पर प्रोविजनल ॲन्सर की, ही जी प्रोविजनल ॲन्सर की आहे त्यानुसार त्याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे। त्याच्या खाली तुम्हाला कोणतं उत्तर बरोबर आहे असं वाटते ते इथं उत्तर लिहायचं आहे। त्याच्यानंतर इश्यू काय आहे तो तिथं द्यायचा आहे। ॲन्सर की हेच येणार आहे त्या ठिकाणी, एकच ऑप्शन आहे। त्याच्यानंतर मेन्शन एव्हिडन्स फॉर सपोर्ट, जो काही पुरावा आहे तो पुरावा इथं जोडायचा आहे। आणि काही PDF फॉर्मॅट तुम्हाला द्यायचा असेल तर या रकण्यामध्ये तुम्ही PDF फॉर्मॅट देऊ शकता। तसंच जर तुम्हाला एखादी फाईल अटॅच करायची असेल तर ती इथून तुम्ही अटॅच करू शकता। आणि नंतर या ठिकाणी सबमिट बटनवर टच केलं की तुमचं जे काही ऑब्जेक्शन आहे ते सबमिट होऊन जाईल आणि मग खरोखर ते ऑब्जेक्शन बरोबर असेल तर त्याच्यावर कारवाईसुद्धा होईल योग्य पद्धतीनं। तर अशा पद्धतीनं तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता। या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।